बघा, आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे आता खरं तर खूप सहकार्य हे मराठा समाजाकडून अपेक्षित आहे, जे सर्वेक्षणाच्या संदर्भात आहे. आपल्याला शेवटी कोर्टाच्या समोर सिद्ध करायला लागतं की खरोखर समाज मागासलेला आहे आणि त्याच्यासाठी एम्पिरिकल डेटा गोळा करायला लागतो. मला आठवतं की आमचा समाज ज्याला OBC मधून काढल्यात गेला आणि त्याचा पूर्ण समावेश होत होता, त्याला प्रत्येक आमचा मुख्य करून कोकणामध्ये समाज आहे, प्रत्येक गावामध्ये कमिट्या बनल्या, त्यांनी गरीब समाज आपल्या समाजातले जी गरीब लोक आहेत त्यांची घरं जाऊन दाखवली, तिथं असलेली बेरोजगारी देऊन दाखवली. हे फार महत्त्वाचं असतं आणि हा डाटा ज्या वेळेला आयोगाकडे जातो त्याला आयोग स्वतः त्याला मान्यता देतं आणि त्याच्यामुळे आताची परिस्थिती, हे आंदोलन होऊन गेलं, मागणी मान्य झाली, पुरुषवती मागणी मान्यच होती, पुन्हा एकदा मान्य झालेली आहे. आता व्यवस्थित आपली बाजू बळकट करणं आणि टिकणारं आरक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. हे करत असताना OBC समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावला दिला जाणार नाही, ही स्वशासनाची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे की आम्ही तुमचं जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे हे ऐकून घेऊ, त्याला क्युरेटिव्ह पिटिशन देत असताना जे मुद्दे सुप्रीम कोर्टाने आपलं आरक्षण नाकारताना दिलेले होते त्याच्या बाबतीतसुद्धा योग्य ते स्पष्टीकरण हे आपल्याला द्यायला लागेल आणि त्याच्यासाठी हा डाटा गोळा करण्यासाठी हे खूप मोठं काम आहे. त्याच्यामध्ये सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे सरकारवर एकट्यावर जबाबदारी न टाकता मराठा समाज आणि सरकार यांनी हातात हात घालून हे आरक्षण कसं टिकाऊ राहील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी शासन तर पूर्ण प्रयत्न करत आहे. सर्वांचं सहकार्य लाभलं तर आपण हे सिद्ध करू शकू आणि हे सिद्ध होणं फार महत्त्वाचं असतं, कारण आरक्षण नुसतं देऊन चालत नाही तर ते कायद्याच्या निकषावर टिकायला लागतं आणि त्याच्यामुळे ते जसं टिकेल याची मला खात्री आहे. दादा, तुम्ही आले सर, जसं सरकारने आधी भूमिका स्पष्ट केली की OBC च्या आरक्षणाला धक्का लागला नाही, तरी पण OBC जे नेते असतील ते मराठा समाजाच्या विरोधात असं करता का म्हणे त्यांच्या विरुद्ध पण आता आंदोलन पटले. एक गोष्ट अशी आहे की वेगवेगळी वक्तव्य करण्यापासून सर्वांनीच अलिप्त राहिलं पाहिजे, कारण जिथं सरकार म्हणतं की दोघांच्या मागण्या मान्य आहेत तर आपापसामध्ये संघर्ष कशाला. आणि सामाजिक ऐक्य हे नेहमी महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे की महाराष्ट्राचा स्ट्रॉंग पॉईंट आपल्याला ज्याला म्हणतो महाराष्ट्राचं बलस्थान राहिलेलं आहे. मग ते बलस्थान आपणच बळकट करायचं की नाही हे आपण ठरवलं पाहिजे, कारण महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने गेला तर अनेक खाजगी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र जर असंतुष्ट राहिला, दंगली झाल्या तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येणार नाही. शासकीय नोकऱ्यांचं प्रमाण हे 10% सुद्धा कमी असतं, खाजगी नोकऱ्या 90% असतात. आपण जर उद्योग वाढवले तर मोठ्या प्रमाणात खाजगी नोकऱ्या येऊ शकतील, युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल आणि त्याच्यासाठी शांतता फार महत्त्वाची आहे आणि शांतता प्रस्थापित होणं हे महाराष्ट्राच्या आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या इथं युवकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. संजय राऊतांनी आज वक्तव्य केलंय की कायद्याचा जो लढा आहे तो तुमच्या विरोधात आहे, हे जे 40 आमदार जे शिंदेगडात गेलेले आहेत ते सर्व घरीच बसणार. ते एक उत्कृष्ट ज्योतिषी आहेत, फक्त त्यांचं ज्योतिष नेहमीच खोटं ठरतं, त्यांनी ही विद्या अधिक सबळ करून घेतली पाहिजे. नरेंद्र मोदींनी अमित शहाबद्दल पण वक्तव्य केलं आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला जे जे आले आहेत ते मातीत काढले गेलेले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा ते स्वतःला महाराष्ट्र म्हणवत आहेत, परंतु संजय राऊत किंवा एखादी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, त्यांची ती खाजगी मालमत्ता नाही. नाही, मुळातच भरतीय प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी असं झालेलं होतं की रिझर्व कॅटेगरीमध्ये ज्या जागासुद्धा ओपनमध्ये टाकल्यामुळे ओपनच्या जागा कमी झाल्या होत्या. आम्ही प्रयत्नपूर्वक संपूर्ण त्याची पाहणी करून ओपनच्या जागा वाढवलेल्या आहेत आणि ती मराठा महासंघाच्या संदर्भातले जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांची मागणी होती त्याप्रमाणे पुरेशा जागा ह्या ओपनमध्ये आल्यामुळे जे EWSचं आरक्षण आहे त्याचा पूर्ण फायदा या भरतीमध्ये होऊ शकेल. आणि मुळातच शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शाळांवर जो परिणाम झालेला आहे तो गृहीत धरता लवकरात लवकर भरती होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ओपन कास्टमधून तर होईलच, परंतु मध्य महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्रसुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये इश्यू झालेले आहेत असं मला वाटतं. हा विशेषतः मराठवाड्याचा प्रश्न होता की जिथे कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळे त्या कॅटेगरीमधूनसुद्धा निश्चितपणे फायदा मिळू शकेल. म्हणजे दुहेरी फायदा आहे, एकतर ओपनमधल्या त्यांना ओपनचा मिळेल, ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना OBC चा फायदा मिळू शकेल.